श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गव्हाण येथील श्री शांतादेवी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा 14 ते 21 एप्रिल दरम्यान भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यंदाचं या सोहळ्याचं 17वं वर्ष होतं. या सप्ताहाची सांगता गुरुवारी काल्याच्या कीर्तनानं झाली. या सोहळ्यावेळी हरिभक्त परायण शिवाजी पाटणकर, हरिभक्त परायण कटेकर महाराज, हरिभक्त परायण गजानन कडू, हरिभक्त परायण वसंतशेठ पाटील, गव्हाण उपसरपंच रामदास ठाकूर, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, हरिभक्त परायण अनंता पांचाळ, अनंतशेठ ठाकूर, हरिभक्त परायण विलास म्हात्रे, हरिभक्त परायण भास्कर कोळी, हरिभक्त परायण बाळकृष्ण कोळी यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी दर्शन घेतलं. यावेळी हरिभक्त परायण तुकाराम महाराजांनी काल्याचं कीर्तन सादर केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.